विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे एका नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मी काय लिहिले तर न्यू जर्नी स्टार्ट एक नवीन प्रवास हा व्हिडिओ कुणासाठी आहे सगळ्यांसाठी आहे म्हणजे ज्यांचं वय किंवा जी माझ्या वयाची लोक आहेत म्हणजे आता आयुष्याच्या ला आम्ही पोहोचलोय आम्हाला सुद्धा रोज हाच विचार करून जगावं लागतंय की आता एक नवीन लाईफ स्टार्ट होत आहे मग हे होत असताना नेमकं माझ्या मनात कुठलं एक्झाम्पल आलं सांगू का के एफ सी ब्रांड तर सगळ्यांना माहिती आहे ओके आता माझ्यासारख्या लोकांना तिथं जाऊ वाटत नाही का आम्ही आहे व्हेजिटेरियन टेन टुकी फ्राईड चिकन बरोबर ना सांगा माझा फुल फॉर्म मी लिहिलेला बरोबर आहे मग त्यांचं नाव मी का लिहिलंय माहिती आहे का कारण आयुष्याच्या अगदी शेवटच्या पडावर असताना त्याला तिथं यश मिळालं त्यांना म्हणूया आपण आयुष्यभर त्या माणसानं धडपड केली पण फार मानली नाही सतत प्रयत्न चालू ठेवले आणि अगदी एंडला यश मिळालं अगदी माझा व्हिडिओ पॉज करा थांबवा आणि ही स्टोरी वाटल्या सर्च करा पाच दहा मिनिटाचे खूप व्हिडिओ आहे त्यांच्या जीवनावर आधारित युट्यूबवर आणि सिरियस निर्बरा कधी हार मानली नाही दुसरं एक्झाम्पल सांगू का मी ते पण युट्यूबवर स्टोरी सर्च केली होती होंडा आता होंडा जॅपनीज कंपनी आहे तुम्हाला माहित आहे होंडाचे इंजिन इतके रिलायबल असतात पेट्रोल इंजिन की बोलूच नका ओके मग त्या माणसाला सुद्धा आयुष्यात प्रचंड चढ उतार आले आता ट्वेल्थच्या मुलाबद्दल बोलूया आपण माझं उदाहरण घेतोय मी की पर्यंत टॉपर आणि अकरावी आणि बारावी पूर्णपणे फ्लॉप शो आणि मला माहिती आहे माझ्यासारखे ना खूप लोक आहेत अरे फायव्ह पर्सेंटेज टॉपर आहेत बळानो सिरियसली फाईव्ह टू टेन पर्सेंट टॉपर आहेत म्हणूया आपण आणि नाईन्टी पर्सेंट मुलं स्वतःला फेल्युअर समजतायत म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलाय तुम्ही फेल्युअर नाही आहे बळानो तुम्ही एवढं चांगलं काम करणार आहे तुम्ही एवढं स्वतःला एस्टॅब्लिश करणार आहे मी तुम्हाला सांगतो की दहा टक्के तुमच्याकडे तुमच्याकडं जॉब मागायला येणार आहेत मी कालच एक्झाम्पल सांगतो माझ्याकडं एक आलेला होता व्यक्ती आय आय टी मधून पास आऊट आहे आणि तो मला होता की वॅकन्सी आहे का मी त्यांना विचारलं मी त्यांना म्हणलं सुद्धा सीट स्कोर किती होता वन एटी शॉक बसला मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं टार्गेट काय आहे तुमचं का माझ्याकडं जॉब मागताय ना माझी युपीएससीची तयारी चाललेली आहे आणि घरातल्यांची परिस्थिती थोडीशी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मला जॉब हवा आहे मग मी त्या व्यक्तीला म्हटलं की मी सपोर्ट करायला तयार आहे पण तुम्ही कुठल्याही इतर क्लासमध्ये नका जाऊ फॅक्ट वॅकन्सी मागायला जॉब शोधायला मी तुम्हाला सपोर्ट करतो तुमचं टार्गेट आहे ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा कारण शेवटी तो मला विद्यार्थीच आहे पण मेन पॉईंट काय म्हणजे माझा जुना विद्यार्थी नाहीये पण मला तो दिसला धडपड करणारा विद्यार्थी मी त्याला सपोर्ट दिलाय मी त्यांना सांगितलंय की आठवड्यातून एक दोन दिवस आमच्या मुलांना गाईड करा मोटिवेट करा तुमच्या आयआयटीचे अनुभव सांगा कारण सीईटीत वन एटी झाल्यानंतर त्यांनी सीओएपी मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं गेट ची एक्झाम देऊन मेकॅनिकल मध्ये त्यांनी आय आय टी मधून पासआउट झाले होते पण मुद्दा असा होतोय की तुमचा ट्रॅक जर योग्य नसेल ओके तर मात्र अवघड आहे सांगतो लक्षात घ्या पण तुम्ही योग्य दिशेने धडपड करताय यश मिळेल मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अतिशय आवडेल की त्या व्यक्तीने युपीएससी क्रॅक केली मी व्हिडिओ बनवेल लगेच जाणीव करून देईन तुम्हाला आठवण करून देईन या गोष्टीची दोन एक्झाम्पल फक्त पुढे लिहिलेत रे तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू का माझंच घ्या ना मला मला पण आवडेल माझं नाव घ्यायला या ठिकाणी का मी सतत धडपड करतोय सतत करतोय आता ऑफलाईनला जे माझ्याकडे आहेत मुलं त्यांना माहिती आहे खूपच माझी पळापळ धावपळ होते पण नाही मी करतोय करत राहणार आहे थांबणार नाही तर होत आहे काय ह्याचं हे कारण हा व्हिडिओ बनवण्याचं काय आहे आपले ड्रॉपर ड्रॉपर ही बॅच जे मुलं मला कॉल करतायत जे कोर्स परचेस करतायत त्यांना मी स्वतः कॉल करतोय आता हे जे व्हिडिओ बघतायत ती मुलं मला माहिती आहेत ते माझा व्हिडिओ बघतातच त्यांचे पालक सुद्धा बघतायत त्यांना मी कॉल केलाय त्यांना टार्गेट दिलंय त्यांना सांगितलंय की तुम्ही ड्रॉप घेतलाय माझं टार्गेट पहिलं आहे फ्री मध्ये सहा व्हिडिओ दिले ट्रिग्नोमेट्रीचे सह्याद्री ऍप वरती मला कम्प्लीट पाहिजेत नंतर त्यांना मी डीपीपी सेंड करणार आहे त्यांना मी नंतर दोन दोन टेस्ट द्यायला लावणार आहे मी त्यांना बनवूनच दाखवणार आहे ड्रॉपर टू टॉपर म्हणजे मला यश मिळालं रे माझं यश तुमच्यात आहे पण मला काय म्हणायचं आहे मी त्या सगळ्यांशी बोलल्यानंतर कोणती गोष्ट समोर आली तर अपयशाचं कारण काय मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे जे आता आलेली मुलं आहे ती सगळी नाईंटी प्लस पर्सेंटेज आहेत टेन्थ स्टँडर्ड मध्ये नाईन्टी प्लस पर्सेंटेज नाईन्टी सिक्स नाइन्टी एट चे सुद्धा आहेत आणि आता सीईटीत मी त्यांना किती पर्सेंटाइल मिळाले हे विचारलेलं नाहीये हा काहींनी सांगितलं उस्फूर्त पण ठीक आहे पण मी नाही मला दहावीचे मार्क कळाले यशाची गॅरंटी आहे मी असं का वागतोय कारण मी पण यातून गेलोय दहावी नंतर मी मॅथ्स मध्ये कधी पासच झालो नाही पहिल्या अटेम्प्ट इंजिनिअरिंगला पण त्याच अवस्थेत मी होतो जेव्हा एम वन एम टू एम थ्री तर फेल्युअरच होतं एम थ्री नंतर आता कॉलेज सोडण्याची वेळ आली होती ना तेव्हा मी पाटील सरांचा क्लास जॉईन केला सांगली विश्रामबाग मध्ये पहिल्या दिवशी त्यांनी पाठीवर हात ठेवला होता आणि म्हटले की किती हुशार आहेस तू काय प्रॉब्लेम होतोय तेव्हा मला कळालं की पहिल्यांदा कोणीतरी बोलले प्रेमानं नाहीतर सगळी हेटाळणी होत होती इन्सल्टिंग इन्सल्ट केला जायचा मला सांगू का त्या सपोर्ट मी पुढं आलो हा की त्यांनी मला सपोर्ट दिला की तुला होऊ शकतो तू कर आणि त्यांनी मला सांगितलं की तुझे दहावी तुला मॅथ मध्ये जवळजवळ पैकीचे पैकी मार्क आहेत म्हणजे तू हुशार आहेच जो कॉन्फिडन्स डाऊन केला होता सगळ्यांनी म्हणून आपण की तुला जमूच शकत नाही त्या सरांनी सरांच्या एका वाक्यानं मी पुढं आलो मला पण माझ्या रिपीटर्स ड्रॉपर्स म्हणून हे सांगायचंय की बास एक वर्ष देत आहे मी आहे तुमच्या बरोबर काळजी करायचीच नाहीये आणि होतंय काय की एक नवीन सुरुवात आहे नवीन सुरुवात आहे आणि करून दाखवायचंय युट्यूबवरच्या एका व्हिडिओने माझं मन जिंकलं होतं ती आई ती आई तिच्या कॉलनी मध्ये तिनं स्वतःहून ते असं असं वाजवायचं असतं ना ढोलकी किंवा काय म्हणूया आपण ते आडलं होतं गळ्यात घेतलं होतं आणि अख्ख्या कॉलनीत तिनं जल्लोष केला होता तिच्या मुलीला चांगले मार्क पडले होते म्हणून कारण त्या कॉलेजला प्रत्येकाने टोमने मारले किंवा बऱ्या अशा गोष्टी झाल्या होत्या तर त्यांची सेलिब्रेशनची पद्धत योग्य आहे की नाही ती गोष्ट जाऊ दे पण असे पालक आहेत की जे मुलांना सपोर्ट करतायत मी पालकांशिवाय बोलतो मला पालकांचे कॉल येत आहेत सर माझी मुलगी रिपीट करणार आहे काय होऊ शकतंय कसं होऊ शकतं मी एकच वाक्य म्हणतो तुमचा सपोर्ट आहे ना मग होणार आणि फक्त एवढं आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीवर माघार बघायची नाहीये नवीन आयुष्याची सुरुवात होते यात अडचणी येत राहणार आहे त्यातून आपल्याला पुढं जायचं हे लक्षात घ्या बर आता महत्वाचा मुद्दा कि मग कधी यश मिळणार कधी मी सेट होणार नाही कधीच नाही कधीच तुम्ही आयुष्यात रिटायर होत नाही काही ना काहीतरी जबाबदारी घेतच आपल्याला जगायचं आहे उगच रिटायरमेंटची स्वप्न बघू नका मी तुम्हाला सांगू का माझ्या अगोदरची एक जनरेशन म्हणजे माझे वडील किंवा अशी जनरेशन ज्यांचं वय आता सत्तर वर्ष आहे या लोकांचं आयुष्यच गेलं स्वप्न बघण्यात मध्ये ती पिढी वेगळी होती ती पिढी ना अशी काय म्हणूया शब्द बरोबर आहे का रे माझा अतिशय प्रामाणिक होती लॉयल होती एका ठिकाणी जॉब मिळाला तर रिटायर तिथलं जॉब करणार तर तुम्ही स्विच मारतात बघा लोक दोन वर्ष एका ठिकाणी स्विच करून दुसऱ्या ठिकाणी तिथं पुन्हा हे ते आमच्या या कोचिंगच्या इंडस्ट्रीमध्ये पण तसंच आहे जेईच्या अकॅडमी तीन चार महिन्याला स्टाफ बदलतो इकडून तिक, तिकडून इकडं पैशाशी मतलब आहे फक्त दुसरं काय नाहीये पण ती पिढी तशी नव्हती बरं का आयुष्यभर एका ठिकाणी सर्व्हिस केली रिटायरमेंटचे स्वप्न बघितलेत रिटायरमेंट नंतर एक वेगळं लाईफ जगायचं आहे ह्याची स्वप्न बघितलेत पण तुमची पिढी तशी नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगू का एक वेगळं टार्गेट सेट करायचंय का कायम धडपड करत राहायची आहे रिटायरमेंट होऊन आपण निवांत राहणार नाही आणखीन एक युट्यूबवर मिसरिडिंग व्हिडिओ आहेत बरं का फायनान्शियल फ्रीडम मी एवढं काम करणार आहे एवढं पैसे कमवणार कितके की मला ना म्हणजे काय म्हणूया पॅसिव्ह इन्कम मिळत राहणार मी करणार काय नाही मी लाईफ एन्जॉय करणार मी इकडं तिकडे फिरायला जाणार पण मी एवढं सेविंग करून ठेवणार मी एवढं अर्निंग करून ठेवणार आहे की त्यातच माझं आयुष्य निवांत राहील अरे असं निवांत तू किती दिवस जगशील एक दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष त्यानंतर कंटाळ येईल मग त्यावेळेस वाटेल काम आहे का काम पैसा असून पण कामाच्या शोधात जाल म्हणजे हे पण गोष्ट लक्षात ठेवा आता मुद्दा काय नवीन लाईफ ची सुरुवात आहे रिपीटर मुलांशी बोलताना एक गोष्ट जाणवली कुठली मी परत एक्सप्लेन करतोय बऱ्याच वेळा बोललोय मी कदाचित ह्या व्हिडिओमध्ये पण बोललो असेल टेस्ट टेस्ट म्हणलं की करावा लागतोय अभ्यास अभ्यास कंप्लीट कधी कुणाच होत नाही मग वाटते भीती हे माझे शब्द समजून घ्या भीती वाटली की एक पण काय म्हणते माहितीये आपलं मन पण एकदम हुशार आहे टेस्ट नेक्स्ट टेस्टला चांगला अभ्यास करू मग आपण म्हणतो ठीक आहे ओके इथंच नुकसान होतंय भीती कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात इंजिनिअरिंग असेल कुठलंही शिक्षण तुम्ही घ्याल आयुष्यात ना कधी भीती बाळगायची नाही कुठलेही संकट येऊ देत त्याच्यावर मार्ग शोधायचा आहे बेस्ट आहे ना अभ्यासाला सुरुवात करा हा जेवढा तुम्ही अभ्यास केलाय तो कितपत योग्य आहे कितपत कमी पडलो कुठं कमी पडलो आपण हे अनालिसिस करायला शिका यश मिळणार तुम्हाला तुम्ही स्वतःच्या चुका शोधा स्वतःच्या दुसऱ्यांकडं बोर्ड दाखवू नका हे ना असं केलं त्यानं हे केलं हे करतोय त्याचं असंच असच असंच तो हेच करतो तेच करतो आता मला सुद्धा माझा क्रॅश कोर्स आहे ना मला माझ्या क्रॅश कोर्स मध्ये इम्प्रुव्हमेंट करायचे आता माझ्या टीम मध्ये मा मी अशी लोक घेतलेत लक्षात घ्या की जी तुम्हाला दिसतील सुद्धा त्यांना पुन्हा मी सुद्धा करेन की जे फर्स्ट इयर ला जातील एक्स्ट्रॉर्नरी आहेत काही ट्वेल्थ मध्ये आहेत काही रिपीट आहेत सगळ्यांना इंट्रोड्यूस करेन यांचं काम आहे की एक तुमचे कुठलेही डाऊट असलेत ते माझ्यापर्यंत पोहोचवणे ते क्लिअर करणे तुमच्यापर्यंत पोहोचवणे एक कम्युनिकेशन आणि सांग का मला प्रत्येक मुलाचा चांगला रिझल्ट हवाय बर फक्त प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो की गेला एक पूर्णपणे महिना म्हटला तरी काय हरकत नाही अजून एक दहा दिवस वेळ द्या युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला जमत नाहीये पण आहे युट्यूबवर पण आपल्याला मॅथ कंटिन्यू करायचंच आहे अगदी थोड्या दिवसात तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी मी प्रोवाईड करणार आहे आता टीम डेव्हलप झाली की तेही होणार आहे माझ्यावरचा लोड इतर गोष्टीचा लोड कमी झाला की मी युट्यूबवर पण आहे आणि सांगू का तुम्हाला मी आयुष्य खरोखर आनंदात जगायचंय खूप आनंदी आयुष्य आहे काही तणाव घ्यायचा नाही स्वतःला इतरांशी कम्पेअर करायचंच नाही लक्षात घ्या काही करायचं नाहीये आणि आयुष्यात पैसा जरी इम्पॉर्टंट असला तरी अति पैसा पण काही कामाचा नाहीये लक्षात घ्या आणि पण कमी पैसे असून पण उपयोग नाहीये अगदी मॉडरेट लाईफ आपण असलो तरी आनंदी जीवन जगतो आम्ही ते जगलोय आमच्या पिढीने ते अनुभवलंय भले आम्हाला रिसोर्सेस कमी मिळाले असतील तुमच्यासारखे सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या पण आम्ही लाईफ जगलोय आणि तुम्ही पण जगताय एवढं घ्या अलर्ट राहा संगत चांगली ठेवा चुकीच्या गोष्टीच्या नादा लागू नका ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की काय असतं माहितीये का की पाठीमागच्या गोष्टी सारख्या आठवून आठवून फंगत बसू नका बरीचशी मुलं बघितलेत मी सारखं सर असंच करायला पावतो हे असं झालं तसं झालं हे अरे झाली चूक सोडून जाता नवीन सुरुवात आहे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून च्या तयारीला सुरुवात करा इथं मागं बघू नका आता थिअरॉटिकल पार्ट खूप असणार आहे इंजिनिअरिंगला लिहावं लागतंय खूप एमसी क्यू एमसीक्यू केला आपण आता प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे आता सेमिनार आहेत पेपर प्रेझेंटेशन आहे डिस्कशन आहे सगळ्या गोष्टी आहेत करावं लागणार आहे बर आता तुमचे काय कॉमेंट असतील तुमचे काय प्रश्न असतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी हा नंबर लिहायला पाहिजे होता माझ्याशी बोला संध्याकाळच्या वेळेत संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत मी तुमचे फोन कॉल रिसीव करायला तयार आहे अगदी दिवसभर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा जसं मला ब्रेक मिळेल जसं मला वेळ मिळेल तसं तुमच्या ना उत्तर देईन मी ऑल द बेस्ट